हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड। आज आहे संडे आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे एज युजुअल। आणि इथे तुम्हाला यश दिसत आहे। यश, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आणि किचन मध्ये काय चालू आहे? आज नायसाचा अंगुळीच्या आधीचा नाश्ता चालू आहे। गुड मॉर्निंग। गंजु पोरगी कोणाची? गंजु गंजु। सो आज काय संडे स्पेशल ब्रेकफास्ट? जे यश आणि सनी बोलणार आहेत। यश बिझी आहे, सनीला खायचंय बेसिकली उपमा, जे मला आणि यशला बिलकुल नको। संडेच्या दिवशी सकाळी उपमा कोण खातो? मला उपमा नाही, मला काहीतरी असं पराठा बिर्याणी खायचं, पण त्याला वेळ लागला काहीतरी यम्मी सांग। बरोबर ना नायसा? बाबांना सांग आम्हाला यम्मी यम्मी पाहिजे बाबा। ओ सो मी आणि नायसा रेडी आहोत अँड वेटिंग फॉर द ब्रेकफास्ट। खूप भूक लागली आहे ॲज युजल। आणि संडे स्पेशल का आहे बघू आपण ना नायसा। ब्रेकफास्ट काय स्पेशल? ट्विस्ट खूप लोकांनी बघितलं पण असेल कदाचित, पण थोडस यश आहे ना, मग यश साठी थोडं वेगळं मला काहीतरी। सो कसा होता यश? एकदम छान, मस्त, यम्मी 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 यम्मी। आवडलं? हो। ही कोणाची रेसिपी आहे? सो बेसिकली दिस इज नॉट माय रेसिपी, ही माझ्या बहिणीने दाखवली आहे। आणि आज ती तुम्हाला भेटणार आहे, मी तुम्हाला आज तिला भेटवेन। सो जिथे आम्ही चाललो तिथे मी तिला बोलवलंय, जर ती आली तर मी तुम्हाला नक्कीच भेटवेन। ती आहे माझ्या नाशिकची जी मावशी आहे तिची मुलगी। सो येस, तुम्हाला जसं मी बोललेली की लवकरात लवकर ती माझ्या ब्लॉगमध्ये येईल, तर आज ती तुम्हाला भेटणार आहे। आणि ही तिची रेसिपी जी खूप यम्मी लागते। हे जे ब्रेडचे क्यूब्स आपण वरती टाकतो ना, ते एवढे क्रिस्पी होतात, है ना? छान लागत आहे ना, खोटं नको बोलू। सो येस। आणि सनीचं ब्रेकफास्ट आहे, सनीला युजली ब्रेकफास्टला नॉनव्हेज वगैरे नाही आवडत, म्हणून त्याचं ऑल टाइम फेवरेट बनवलेले वडापाव। अजिबात नाही, यशने नाही बनवलं, विचार नाही। सा काय ते कसे? से हाय, से हाय नायसा, नायसा से हाय। आता मधले 12:15 आणि आम्ही आता निघालोत, आम्ही पिक करणार आहोत आई आणि फाल्गुनीला, आणि मग पुढे जाणार आहोत। सो आम्ही आज चाललो आहोत कल्याणला फॉर सम शॉपिंग वन्स अगेन। आणि नायसाचं हे छोटंसं बॅग तुम्ही बघू शकता, जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं। सो डोंबिवलीकरांना सोडायला सुद्धा चाललो, बिकॉज यश स्टेज इन डोंबिवली, सो आम्ही त्याला सुद्धा ड्रॉप करणार आहोत। आणि हे जसं मी तुम्हाला सांगत होती नायसा, सो हे फर्स्ट टू ह्याच्यात आहे ड्रायफ्रूट आणि लास्ट ह्याच्यात आहे कँडीज। आणि नायसा नायसा सी सी यू बॅग बुबू बुबू बुबू। का स्पॉटेड काय हो, गाडी कुठे पार्क करतात? आमचे जावई स्पॉटेड, लोकांना त्रास होतोय। काय
मी बोलली आमचे जावई स्पॉटेड. जावईने फुल ट्रॅफिक केले मागे. आम्ही पोहोचले कल्याणला आणि फर्स्ट शॉप जो आम्ही ट्राय करणार आहे तो आहे रंगोली. सो मी जो व्हाईट ड्रेस घातलेला फाल्गुन सॉरी नायसाच्या बर्थडेच्या वेळेस तो मी इकडेच घेतलेला 3 years back आणि आय नो की इकडचं कलेक्शन खूप छान आहे म्हणून आम्ही आज इथे ट्राय पहिले करणार आहोत. कौन है नायसा? मौशी है ना? नायसा किती शांत आहे बघ ना. सही आहे माझी बहीण. काढ जरा मास्क, काढ जीजू मास्क घाला जरा. जिथे आपण नाशिकला गेलो होतो त्या मावशीची मुलगी जिचं नाव आहे प्रेषिता आणि शी तिने दोघं फूड ब्लॉगर आहे. त्यांच्या इन्स्टा आय डीला नक्की फॉलो करा, मी लिंक देईल प्लीज जरा. आणि हे आहेत जीजू. हाय. नमस्ते. ऐसा डू नमस्ते. नमस्ते तो आम्ही त्या रंगोली शॉपमधनं घेतलं आईसाठी क्लोथ घेतले. फाल्गुनीचं बाकी आहे आणि ॲज अ पीपल नो फाल्गुनी टेक लॉट्स ऑफ टाईम. सो आम्ही आता आलो जय मल्ला बिकॉज आम्ही ॲज युज्युअल आम्हाला भूक लागलेली आहे अँड दिस इज अ फेमस प्लेस नॉनव्हेजसाठी असं माझी बहीण बोलली. सो वी हॅव कम हियर. येस जय मल्ला की स्पेशल. जय मल्ला म्हणजे मामा एकदा ट्राय केलेलं तेव्हा त्यांनी सांगितलं, रेकमेंड केलं की ते खूप छान असतात. आम्ही पण ट्राय केलं तो बोलायला खूप चांगलं. मग मी ट्राय केलं होतं आणि आम्हाला खूप आवडलं वस्तू. तेव्हापासून आम्ही इथे जेव्हा म्हणतो तेव्हा पायासोबत कंपल्सरी पहिलेच सुरुवात तिकडं असतो. आणि दुसरं वेजमध्ये तर आम्ही फक्त एकच ते चना पोळीवाडा ट्राय केला आणि ते खूप छान होतं. ते म्हणजे प्रॉपर ढाबा स्टाईल आणि इवन प्रॉन्स पोळीवाडा पण छान होता. आणि मेन कोर्समध्ये तर आम्ही नेहमी हेच घेतो ते चिकन ढाबा किंवा मटन ढाबा. मटन किंवा दोन मस्त असतो. चिकन लपेट हां आणि राईसमध्ये प्रॉन्स पोळी तो खूप मस्त असतो. त्याची ग्रेव्ही छान असते. जेवण खूपच छान होतं. टेस्ट एकदम मस्त होती. म्हणजे वेगळं काहीतरी होतं. वेगळं काहीतरी होतं म्हणजे आम्ही जसं तुम्ही बघितलं आम्ही खूप नॉनव्हेज खातो म्हणजे, पण हे जे होतं ना ते खरंच खूप काहीतरी वेगळं होतं.
डिशेस जर बघितले गेले नावं सेमच होती. फॉर एक्झाम्पल आता चिकन कोली वडा आणि सगळं प्रॉपरली कुक्ड होतं आणि टेस्ट मसालाज एव्हरीथिंग सगळ्याला वेगळं वेगळं. प्रॉन्स कोली वडा, सॉरी, राईट फ्रॉम पाया सूप ते प्रॉन्स कोली वडा पण छान होतं. चिकनचं काय मागवलेलं, काय होतं ते काहीतरी चिकन कबाब होते, अंगारा कबाब, ते सुद्धा मस्त काहीतरी मसाला होतं. म्हणजे आता युजुअली आपण कबाब बोलतो, कबाब बघितलं गेलं तर ते एकदम असं पिका वगैरे पण ह्याला प्रॉपरली काय. इनफॅक्ट त्याचं सलाड होतं त्याला पण प्रॉपरली काहीतरी वेगळंच त्यांनी मसाला जो चिकनचा मसाला तो युज केला. सलाड म्हणजे प्लेस बघतील तर असं नॉर्मल प्लेस आहे बट त्यांना फूड इज व्हेरी यम्मी. प्रॉन्स बिर्याणी ती पण खाल्ल्यावरती असं वाटलं थोडं साऊथ इंडियन टेस्ट आहे. फुल कढीपत्ताचा फ्लेवर येत होता, खूप छान होतं. ओव्हरऑल इट वॉज गुड, हायली रिकमेंडेड. नायसनी पण खाल्लं, येस, हायली रिकमेंडेड. परत एकदा हे आमचे रिव्ह्यूज आहेत, हे आम्हाला पर्सनली आवडले त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो. बट यू कॅन ट्राय डेफिनेटली. आणि जसं तुम्ही आमच्या बरोबर बघितलं, माझी कझिन आहे ते फूड ब्लॉगर आहे जसं मी तुम्हाला बोलली. सो त्या लोकांना ह्याच्यातलं खूप आयडिया आहे आणि ते खूप वेन इट कम्स टू फूड ब्लॉगर ते खूप त्यांना टेस्ट बर्ड्स असतात ना, म्हणजे खूप ते सिलेक्टिव्ह असतात. आणि त्यांनीच आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही हे अशा अशा गोष्टी खा. फाल्गुनी जसं बोलली हायली रिकमेंडेड, नक्की ट्राय करा. येस, आता आम्ही परत चाललो शॉपिंग कंटिन्यू. ए हा कलर झालाय ना फाल्गुनी, हा ड्रेस कुठेतरी पाहिलाय आपण. ताई एंड जीजू, थँक यू फॉर युअर पेशन्स, बिकॉज ह्या मुलीने लिटरली एवढा दिवस घेतलाय आज आणि तिने फायनली डिसाइड केले की नेक्स्ट टाइम फक्त दोन्ही जिजू बरोबर शॉपिंगला येणार आहे. आम्हाला सुट्टी आहे, चॉईस करणं छान आहे. आणि बिचारे जिजू अरे हे बघतो आपण ते बघूया सनी जिजू क्लास. सो चलो भेटूया लवकरच लग्नात. बाय बाय. सो फायनली डन विथ अवर शॉपिंग. आम्ही दोन शॉप्समध्ये गेलो, नाही असे आम्ही गेलो पाच शॉपमध्ये, पण फर्स्ट शॉप होता रंगोली. ऑफकोर्स तिथे पण खूप छान व्हरायटीज आहेत, खूप मस्त आहेत, युनिक आहे. म्हणजे आता आम्ही एवढं फिरलो मुंबईमध्ये, सांताक्रूज, ठाणे, कुठे कुठे, सो कलेक्शन कम्प्लिटली वेगळं आहे आणि खूप छान आहे, खूप आणि रिझनेबल आहे. म्हणजे वेडिंगसाठी इट्स गुड. सो आईला आम्ही तिकडनं घेतलं. आणि सेकंड वॉज दिस कलाक्षेत्र, तिथे सुद्धा वाईड रेंज ऑफ व्हरायटीज आहेत, खूप व्हरायटीज आहेत, म्हणजे कळतच नाही की काय घ्यावं. सो तिथे फाल्गुनी आणि मी घेतलंय. सो नाव वी डोंट हॅव अवर क्लोथ विथ अस, नाही तर दाखवले असते बिकॉज ते अल्ट्रेशनला गेले आहेत. बट लवकरच तुम्हाला दिसतील फाल्गुनीच्या प्रत्येक फंक्शनमध्ये, बिकॉज आम्ही ऑफकोर्स त्याच वेळेसाठी घेतले आहेत ते. अँड येस, सक्सेसफुल होतं आजचं कल्याण शॉपिंग. आणि आत्ता ॲक्च्युली फायनली आमचं सगळं काही झालं आहे रिगार्डिंग क्लोथ्स. सगळं फक्त नायसा राहिली आहे. सनी सुद्धा इट्स ऑल डन, आई सुद्धा डन, फाल्गुनी सुद्धा डन, अभिचा मला माहिती नाही. ते वरकक्ष आहे ना, वरकक्ष पक्ष पक्ष सॉरी वरपक्ष आहेत ते, त्यामुळे. सो अभि जर तू हे ऐकत असशील ऑल द बेस्ट. सो नाव आता मी निघतोत घरी जायला. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 8 o'clock वाजणार आहेत, 8:15. आणि आम्ही कल्याणमध्ये आलेलो 2 वाजता, 2 वाजता आलेलो आपण, 2 वाजता आलेलो. सो चलो भेटूया आता. सो फायनली वी हॅव रीच्ड होम आफ्टर द शॉपिंग. आता वाजले आहेत रात्रीचे 11:30 आणि येस मला दाखवतोच किचनमध्ये.
ऍक्च्युली जे आम्ही खूप हेवी लंच झालेला म्हणून आम्ही आता थोडं लाईट खाणार आहोत. सो इथे चाललं आहे ऑमलेट, मसाला ऑमलेट. यश तुला असं पाहिजे का रे? सो दिस इज मसाला ऑमलेट. मसाला नाही काय म्हणतात, ऑमलेट. आणि इथे लिचीचे सरबत, इथे ती मस्त काहीतरी असं छान प्रेझेंटेशन करते. मला एकदम अचानक आठवलं. आणि नाहीस मस्त इथे लिचीचं सरबत पिते आणि फिनिश. आणि आम्हाला खूप आवडलं. आणि इथे बाबांसाठी कोकम सरबत आणि वंश काकासाठी लिचीचं सरबत. अरे मस्त लागत. अरे ट्रस्ट मी, अरे ट्रस्ट मी, फक्त तिच्यापासून लांब ठेव जरा. येऊ लागलं ना? नाही असं म्हणते मला काय नाही देत. बर्फ टाकू जा त्यात, थोडं त्यात बर्फ नको टाकू. मग नाही पण आवडले. खूप मेस आहे किचन मध्ये, जस्ट अवॉइड इट. हे पण पी, घेतलं पण पी, नॉर्मल पण चांगलं लागतंय. ते चांगलं लागतंय मला. ते पाहिजे तसं मलाच पाहिजे. मला पण ते सगळं काय नाही. खूप लेट झालाय आम्हाला ऍज युजुअल. 11:30 वाजलेले. इथे आहे बिर्याणी, बिर्याणी राईस. फोन चालायचा प्रयत्न करते पल्ली. बापू ये ये चाली 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 चाली. अरे तुला किती पिणार तू? चाली 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 चाली. चला तर यांचे रिफ्रेशमेंट रेडी आहे. कोकम सरबत जे आहे बाबांच, सांगायचं का? सो चला आता आम्ही मस्त जेवण घेतो आणि भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय. से लव्ह यू ऑल. बाय बाय. बी हॅपी ऑलवेज अँड टेक केअर.